आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक। नमस्कार, मी आशिष जाधव, आजचा सवाल मध्ये तुमचं स्वागत आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि प्राध्यापक डॉक्टर कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणांच्या तपासात हलगर्जीपणा होतोय का? CBI किंवा केंद्र सरकारचं पोलीस दल किंवा राज्य पोलिसांचा तपास हा कमी पडतोय का? या तिन्ही खून प्रकरणांचा तपास एकत्रितरित्या झाला पाहिजे का? त्याचबरोबर संशयाची सुई किंबहुना आरोपपत्रात सनातनचं नाव आल्यामुळं सनातनचा सहभाग हा संशयास्पद आहे का? सनातनवर बंदी घालण्याची मागणीसुद्धा पुढे आली आहे, त्या दृष्टीनं केंद्र सरकार राज्य सरकार काही हालचाल करणार आहे का? अशा अनेक प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत। आपला आजचा सवाल बघा। दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी हत्या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा होतोय का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत। मुद्दा क्रमांक एक, दाभोलकर हत्या प्रकरणातल्या आरोपींना पकडण्यात CBIला अपयश का येत आहे? मुद्दा क्रमांक दोन, तीनही हत्या प्रकरणांमध्ये सनातनचा सहभाग संशयास्पद आहे का? मुद्दा क्रमांक तीन, स्कॉटलंड यार्डकडून फोरेन्सिक रिपोर्ट यायला उशीर का होतोय? किंबहुना तो मिळणार नाही असं CBIनं सांगितलंय, त्यामुळं पुन्हा एकदा नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित झालाय। या आपल्या आजच्या सवालमध्ये चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आहेत संजीव पुनाळेकर, ॲडव्होकेट आहेत, हिंदू विधिज्ञ परिषदेचे ते अध्यक्ष पण आहेत। त्याचबरोबर आपल्या सोबत अनिशचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आहेत। तसंच मुंबईहून आपल्या सोबत माजी पोलीस अधिकारी सुधाकर सुराडकर आहेत। तसंच त्यांच्या सोबत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे आहेत। पुण्याहून आपल्या सोबत आहेत माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील। मी चर्चेला सुरुवात करतोय। आज नेमकं कोर्टात काय झालं आहे हे जाणून घ्यायचं आहे, कारण आज दाभोलकर पानसरे हत्या खटल्याचा सुनावणी ही मुंबई हायकोर्टामध्ये होती आणि त्यामध्ये दाभोलकर हत्या प्रकरणातले जे दोन आरोपी आहेत सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना 2 महिन्याच्या आत अटक करा, त्यांना पकडा असे आदेश कोर्टानं CBIला दिलेले आहेत। मी आधी जातो आहे संजीव पुनाळकर यांच्याकडं, नेमकं आज कोर्टानं काय सांगितलं? त्या कोर्टामध्ये आम्ही पाठी नाही, फक्त आम्ही ते पाहत होतो। आज कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की CBIला जो रिपोर्ट अपेक्षित होता फोरेन्सिक लॅबोरेटरीचा म्हणजे स्कॉटलंड यार्डचा, तो त्यांनी द्यायला नकार दिलेला आहे। द्विपक्षीय जो करार झाला आहे भारत आणि इंग्लंडमध्ये त्यामध्ये त्याचा उल्लेख नाही, त्यामुळे त्यांनी सांगितलं की फॉरेन्सिकचा रिपोर्ट आम्ही तुम्हाला देऊ शकणार नाही। आणि त्यानंतर CBIने सांगितलं की हा पूर्ण प्रकरण आम्ही आता थांबवतो आहोत, आता फॉरेन्सिकचा रिपोर्ट आम्ही स्कॉटलंड यार्डचा घेणार नाही आणि आम्ही आता अहमदाबाद लॅबोरेटरीचा देत आहोत, त्या रिपोर्टमध्ये काय आहे हे जाहीर करू नका किंवा माध्यमांना सांगू नका असं न्यायमूर्तींनी त्यांना बजावलं। आणि त्यानंतर न्यायमूर्तींनी एक ऑर्डर दिली, त्यांना जेवढा वेळ हवा होता तेवढा वेळ त्यांना दिला आणि त्यांच्या एकंदर वर्तनाबद्दल की तुम्ही आरोपींना पकडत नाही आहात किंवा तुमचा तपास हळू आहे याबद्दल त्यांनी आपली नापसंती व्यक्त करून त्यांना तो वेळ न्यायमूर्तींनी दिलेला आहे। अविनाश पाटील, CBIनं आपल्या आरोपपत्रामध्ये सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांवर खुनाचा ठपका ठेवलेला आहे की त्यांनी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा खून केला, पण ते फरार आहेत, जवळपास 7 वर्षांपासून ते फरार आहेत। आजच्या सुनावणीमध्ये या संदर्भात नेमकं काय झालं, कोर्टाचं म्हणणं काय? कोर्टाने याबद्दल पुन्हा एकदा जाब विचारला दोन्ही तपास यंत्रणांना, दाभोलकरांच्या तपासाची जबाबदारी असणारे CBIला पण आणि पानसरेंची तपासणी ज्यांच्याकडे आहे तपास यंत्रणेचा SIT ला, या दोघांनाही ते विचारलं गेलं आणि त्यांच्याकडनं याबद्दलचं काही स्पष्ट आणि नेमकं उत्तर देता येत नाही, म्हणून मग किती वेळ तुम्हाला याच्यासाठी पाहिजे असं विचारलं गेलं आणि त्यांनी 2 महिने आम्हाला द्या असं म्हटले। त्यामुळे 2 महिन्याच्या आत तुम्ही या आरोपी ज्यांचं नावं आरोपपत्रामध्ये आलेली आहेत त्यांना हजर करा अशा पद्धतीचा आदेश आत्ता कोर्टाने दिलेला आहे। आम्हाला अपेक्षा अशी आहे की हे प्रत्यक्षात यावं आणि जगासमोर हे यायला पाहिजे की हे जे कोणी सूत्रधार जसं डॉक्टर वीरेंद्र सिंह तावडे आलेले आहेत ताब्यात आणि
त्यांच्यावर आरोपपत्रात ती नोंद घेतलेली आहे. तसं संशयित ज्यांनी प्रत्यक्ष खुनाचं कृत्य घडवून आणलं ते सारंग अकोलकर आणि विनय पवार हे देखील पकडले जावेत, कारण ते 2009 ला जे गोव्यात मडगावला बॉम्बस्फोट झाला तेव्हापासून ते आरोपी म्हणून संशयित म्हणून फरार आहेत. आणि NIA ने याबद्दलची रेड कॉर्नर नोटीस काढली, तेवढ्याच त्या दोघांबद्दलच नाही तर बाकीचे काही 4 सहकारी यांची काढलेली आहे आणि ते फरार असले आहेत म्हणून. आणि त्यांचे ह्या दोन्ही खुनांमध्ये नावं येत आहेत, दाभोळकर पानसरे आणि अगदी कलबुर्गींच्या तपास यंत्रणेमध्ये देखील, त्यामुळे यांना लवकरात लवकर पकडा असं सांगितलं आहे. आणि शिवाय वेगळं अजून एक सांगितलं की NIA ची ती केस ही या दोन्ही प्रकरणांच्या सोबत जोडा आणि NIA ला याच्यामध्ये सहभागी करून घ्या हे देखील सांगितलं. त्यामुळे मला वाटतं की ही अतिशय सकारात्मक पाऊल आणि भूमिका माननीय उच्च न्यायालयाने घेतलेली आहे आणि त्या दिशेने जर काम झालं, तपास झाला तर यामध्ये काही निष्पन्नता मिळू शकेल 2 महिन्यात अशी आम्हाला अपेक्षा आहे. माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील, आज नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला 3 वर्षाहून अधिक काळ लोटतो आहे, किंबहुना कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला सुद्धा पुढच्या महिन्यात 2 वर्ष पूर्ण होतील. अजूनही जो तपास चाललेला आहे त्यामध्ये दिरंगाई दिसते आहे. एकीकडे दाभोळकर खून खटल्यामध्ये CBI ने जे आरोपपत्र दाखल केलं त्यामध्ये वीरेंद्र तावडे हे सूत्रधार दाखवलेत आणि विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्यावर खुनाचा ठपका ठेवलेला आहे. आता कोर्ट सांगताय की त्यांना 2 महिन्यात हजर करा, त्यांना अटक करा. मग कोर्टाला हे माहिती आहे का की CBI ने नेमका तपास काय केलेला आहे? CBI कडं जर का हे आरोपी असतील त्यांना सापडत नाही असं CBI सांगते आहे, तरी कोर्ट हे निक्षून आदेश देते आहे की 2 महिन्यात त्यांना पकडा. तर कोर्ट जेव्हा असं 2 महिन्यात पकडा असं सांगत आहे तेव्हा मान्य कोर्टालाही कुठंतरी CBI च्या तपास यंत्रणेवरती शंका घ्यावीशी वाटते असा अर्थ होतो का? नाही, असं आहे की या तपासाची दिरंगाई आपण सगळे जाणतो. अगदी आत्ता हा जो नव्याने तपास सुरू झाला आहे कोल्हापूरचा एक साक्षीदार, तो अनेक वर्ष पोलीसकडे जाऊन सांगत होता मला बरीच माहिती आहे, माझा जबाब घ्या. पोलीस घेत नव्हते. ती आत्ता काहीतरी कुणाला उपरती झाली आणि त्याचा जबाब घेतल्यानंतर CBI आलं. आता कुठलाही आरोपी सापडत नाही याला काही फार तथ्य नसतं, किंवा पोलिसांनी ठरवलं तर अगदी भूगर्भातून सुद्धा आता सुराडकर तिथे आहेत, आरोपी सापडायला काय लागतं? आणि त्यामुळं सापडत नाही हे काय खरं नाही. म्हणून आता हायकोर्टात जातात काय आहे, बिचारा कोर्ट शेवटी तुमच्या यंत्रणेवरच अवलंबून, सरकारी यंत्रणेवरच अवलंबून असतं, म्हणून ते जास्तीत जास्त दम देऊन बघतात की 2 महिन्यात हजर करा, 4 महिन्यात हजर केला, नाही हजर केला CBI ने किंवा पोलिसांनी तर कोर्ट काय करणार? कोर्ट स्वतः जाऊन तपास नाही करू शकत. त्यामुळं कोर्टाचे जेवढे लिमिटेशन्स आहेत, जे कोर्टाला वापरता येतात ते कोर्ट वापरत आहे. आणि ते वापरत असताना आता दोघं आपल्यापुढे वकील आहेत, पुनाळकर आहेत, सुराडकर तपास करतात त्या अधिकारी आहेत, त्यामुळं आरोपी सापडणं अवघड नसतं. फक्त आरोपी सापडायची इच्छा पाहिजे, तपास करणंसुद्धा अवघड नसतं. मी तर असं म्हणेल, मी आता मागच्याच पोस्ट टाकलेली आहे की देशामध्ये जर पोलीस यंत्रणा सक्षम असेल आणि त्याला पॉलिटिकल इंटरफिअरन्स नसेल तर एकही गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यात कन्व्हिक्शन झाल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांची ऑनेस्टी आणि पोलिसांना फ्री हँड आणि राजकारण्यांचं इंटरफिअरन्स नाही, अशा परिस्थितीत जर तपास झाले तर तपास बरोबर होतात. याच्यामध्ये माशी कुठं शिंकते की जो साक्षीदार जाऊन सांगतो की अरे मला माहिती आहे, मला विचारा, कोल्हापूरचा तो साक्षीदार, आणि त्याला हे विचारत नाहीत, याच्यातून आपण काय घ्यायचं? बरं, असं आहे की पानसरेंच्या बाबतीत मला पर्सनल माहिती आहे की तो जो पोलीस ऑफिसर होता ज्याला तपास दिला तो जेव्हा अपॉइंट झाला कोल्हापुरात आला तेव्हा पहिल्यांदा जाऊन त्यांनी पानसरेंचं दर्शन घेतलेलं आहे. मग सगळ्यांना आम्हाला वाटलं की पानसरेंचं दर्शन घेतलेला पोलीस ऑफिसर आहे त्यामुळे पानसरेंचा तपास चांगला होईल. मला पोलिसांच्यावर पण लिमिटेशन्स आहेत, पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पण इंटरफिअरन्स आहे, त्यामुळं पोलीस स्वतंत्रपणे इन्व्हेस्टिगेशन करू शकत नाहीत. आणि या अशा सबबी कोर्टापुढे त्यांना सांगाव्या लागतात, कारण त्यांना खरं काय ते कोर्टापुढे सांगता येत नाही. आता हे स्कॉटलंड यार्डचा रिपोर्टची आपल्याला गरज काय आहे? अहो, आमच्याकडे ओले बॅरिस्टिक एक्सपर्ट आहेत आणि त्यांच्याकडे जर प्रॉपर तऱ्हेने आपण 3 लॅबोरेटरी आहे, 4 लॅबोरेटरी द्या तुम्ही,
कारण लॅबोरेटरी पण मॅनेज होते. आता इथं या देशात मॅनेज काय होत नाही हे तुम्ही विचारा. त्यामुळे इथं जे मॅनेजमेंट चालते त्याप्रमाणे एक लॅबोरेटरी मॅनेज होईल, दुसरी लॅबोरेटरी मॅनेज होईल. अगदी कसाबमध्ये सुद्धा बॅलिस्टिक एक्सपर्टने सांगितलंय की करकरेच्या अंगावरच्या जखमा इस्माईल किंवा कसाबच्या गोळ्याने झाल्या नाहीत हे सांगण्याचं धाडस जे बॅलिस्टिक एक्सपर्ट दाखवतात ते एक्सपर्ट एक्सपर्ट असतात आणि ते इंडिपेंडेंट असतात. त्याप्रमाणे त्यांनी तसा तपास केला असता, तसा तपास सुरू असता, तर अशा अडचणी येणार नाहीत. म्हणजे मी काय कोणालाच दोष द्यायला तयार नाही. आता मी असं म्हणतोय की पोलिसांच्या प्रामाणिकपणात आपण आक्षेप घ्यावा, तर त्यांना कोण इंटरफिअर करतंय, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे आपल्याला माहिती नाही. पोलिसांना जर तपासात आरोपी सापडत नसतील तर सगळी गव्हर्नमेंट मशिनरीने दम दिल्यावर आरोपी सापडत नाही असं होणार नाही. हे रिपोर्ट जे स्कॉटलंड यार्डचा रिपोर्ट असेल किंवा तिकडे पाठवायची गरज काय. या सगळ्या बॅलिस्टिक एक्सपर्ट एवढे एक्सपर्ट आहेत. दुसरी गोष्ट, या सगळ्या ईमेल्स आहेत, तावरेच्या एवढ्या ईमेल्स आहेत, त्या ईमेल्स आता म्हणे की एक वर्षाच्या पूर्वीचे ईमेल देत नाहीत. तुम्हाला आठवत असेल की दिग्विजय खानविलकर जो आहे मुंबई दिल्लीचे, सॉरी कोणते माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेशचे दिग्विजय सिंग, त्यांनी करकरेंनी त्यांना फोन केला होता की मला धोका आहे. म्हणजे प्रकारापूर्वी काही 15 मिनिटं मला धोका आहे असा करकरेंनी फोन केला. त्यांनी मुश्रीफचं पुस्तक वाचल्यावर त्यांना ते स्ट्राईक झालं का रे, याने करकरेंनी मला फोन केला होता. मग करकरेंनी फोन केला, त्यांनी प्रति प्रेस सांगितलं, ते म्हणजे इतक्या वेळ झोपलात का, तर ते म्हणजे प्रेसवाल्यांना सांगितलं की अरे माझ्याकडे आत्ता पुस्तक आलं हातात म्हणून मला कळलं. आणि मग त्यांनी शोधलं रेकॉर्ड, म्हणजे अनेक वर्षाचं रेकॉर्ड त्यांना मिळतंय. त्यांनी ते रेकॉर्ड शोधून टेलिफोन डिपार्टमेंटचं रेकॉर्ड पत्रकारांपुढे हजर केलं की मला करकरेंना मारण्यापूर्वी 15 मिनिटं अगोदर किंवा 2 तास अगोदर करकरेंचा फोन त्यांना होता दिग्विजय सिंगला. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये त्यांना रेकॉर्ड मिळतंय. आणि आता सरकार म्हणतंय की MTNA रेकॉर्ड देत नाही. ह्या एक सगळ्या ईमेल जर तुम्हाला मिळाल्या तर ती लिंक एस्टॅब्लिश होते. मग त्या लिंक एस्टॅब्लिश होऊ नयेत म्हणून तुम्हाला ईमेल कोण देत नाही याच्यात पोलिसांनी कोर्टाला सांगावं. कारण तुम्ही अगदी कोर्ट सुद्धा हुकूम करू शकता की असं आहे, एक वर्षापर्यंतचे ईमेल जिवंत असतात, बाकीचे अर्काईमध्ये जातात. मग अर्काईमध्ये गेल्या तिथून काढता येत नाहीत काय. जे दिग्विजय सिंगने काढलं तेच हे पण करू शकतात. त्यामुळं तपासामध्ये जे लॅक्यून आहेत, म्हणजे ईमेल्स त्यांना मिळत नाहीत, बॅलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट त्यांना मिळत नाही, आरोपी त्यांना मिळत नाहीत, हे लॅक्युना सुराडकर सांगतील तुम्हाला. हे पोलीस जबरदस्त असले तर हे होऊ शकत नाही. मग होतंय म्हणजे पोलिसांना, म्हणजे आता याच्यात कोण डिसऑनेस्ट आहे, पोलीस डिसऑनेस्ट आहेत का त्यांच्यावर प्रेशर नाही डिसऑनेस्ट. ठीक आहे, आपण ते सुधाकर सुराडकरांनाच विचारूया. सुधाकर सुराडकर, तुम्ही माजी IPS अधिकारी होतात, अनेक तपास केलेले आहात. जसं आता माजी न्यायमूर्ती BG कोळसे पाटील म्हणतायत की तपासामध्ये काही उणीवा ठेवल्या गेलेल्या आहेत, दिरंगाई होत्या, हलगर्जीपणा होत्या, एवढंच नाही तर राजकीय हस्तक्षेप सुद्धा होत असेल असं त्यांचं म्हणणं आहे. पण दाभोलकर खून खटल्याचा तपासाचा जर का आपण विचार केला तर सूत्रधार म्हणून वीरेंद्र तावडे हा CBIच्या ताब्यात आहे. तरी सुद्धा जे ज्यांच्यावर खुनाचा ठपका ठेवलेला आहे, आरोप आहे, ते दोघे सारंग अकोलकर आणि विनय पवार हे CBIला शोधता येत नाही आहेत. यामध्ये CBIचं काही चुकतं आहे की जाणीवपूर्वक हे होत आहे, तुम्हाला काय वाटतं? आपण याच्या खरं म्हणजे सर्व मुळाशी जाऊन सर्व बघितलं पाहिजे. एक गोष्ट अशी आहे की पोलिसांना तपास करताना पोलीसही माणसं आहेत, पोलीसही त्यांच्या अंधश्रद्धा आहेत, त्यांनाही धर्म जाती प्रांत जात हे सर्व गोष्टी त्यांना होतात. माझा अनुभव आहे की पोलीसवाले जेव्हा कामं करतात तेव्हा त्यांनी हे सर्व गोष्टी विसरायला पाहिजे. त्यांनी कुणाच्याही जातीचा धर्माचा विचार करायला नको, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही. आता जसं यात आपण बघितलं की माहिती पोलिसांकडे येत होती पण कारवाईच झाली नाही वेळीच, फार उशिराने झाली. हा उशीर का झाला? तर दबाव जे म्हणाले तसं कोळसे पाटील साहेब म्हणाले तसं फक्त राजकीयच येतो असं नाही, वरिष्ठांकडनं येतो, तर बऱ्याच ठिकाणून दबाव येतो. पण मग पोलिसांनी मग दबावाला बळी पडावं का? पुष्कळशा गोष्टी आहेत यात. तर पहिलं महत्त्वाचं असं आहे की पोलिसांनी निपक्षपातीपणे आणि त्वरित तपास करायला पाहिजे. तो झाला आहे का असं दिसतं की झालेला नाही आहे. त्यानंतर प्रत्येक स्टेजला पोलिसांनी जर निपक्षितपणे आणि कडक धोरण ठेवून कारवाई केली तर आरोपी नक्की सापडतात. जसं औरंगाबादला मी असताना
तणाव निर्माण झाला होता पोलीस आणि मुसलमानमध्ये, आणि तिथे तक्रार एक शिवसेनेच्या पुढाऱ्यावर होती आणि काँग्रेसच्या पुढाऱ्यावर होती. मी त्यांना पोलिसांना सांगितलं की अटक करा, मला रिपोर्ट मिळाला की ते मिळून येत नाही. जेव्हा मी त्यांना सांगितलं की जर मिळाले नाही एका तासात तर तो ऑफिसर सस्पेंड होईल, नवीन ऑफिसर येईल, लगेच मिळाले. तर इच्छाशक्ती पोलिसांची पाहिजे, राजकीय इच्छाशक्तीही पाहिजे आणि जनमताचा रेटाही पाहिजे. हे सर्व जेव्हा एकदा घडून येईल आणि ज्याची चूक झाली त्याला वेळी शिक्षा झाली पाहिजे. जसं पोलिसांकडे तक्रार घेऊन गेला साक्षीदार सर्व सांगतोय, माझा प्रश्न आहे की त्या पोलिसावर काय कारवाई झाली. तर जिथे जिथे ज्याचंही चुकत असेल, मग तो पोलिसवाला असो, प्रॉसिक्युटर असो, कोणी का असेना, इव्हन जज असो, तर प्रत्येकावर ज्याचीही चूक झाली असेल तिथे त्वरित कारवाई व्हायला पाहिजे. ते होत नाही म्हणून ह्या सर्व गोष्टी घडतायत. आरोपी पळून जातात कारण त्यांना वेळीच पकडलेलं नाही. आता हे कट आहे, कारस्थान आहे, सूत्रधार कोण आहे, तिकडे अंगुली निर्देश होत आहेत, संशयाच्या सुई त्यांच्याकडे आहे, अटकच झालेली नाही. फार मोठा सूत्रधार आहे म्हणून त्याला हात लावायचा नाही का? वेळीच हात लावला, लगेच जर तपास सुरू केला तर बऱ्याचशा गोष्टी सहज मिळतात. जसा जसा विलंब होत जातो तसतसं तपासाला अडचणी येतात. इथे कोणी काय केलं हे सविस्तर मी बोलण्याची आवश्यकता नाही, पण एक सकृत दर्शनी असं दिसतंय की उशीर झालेला आहे. माहिती येत असताना त्याची दखल घेतली नाही, जी दखल घेतली ती फार उशिरा घेतली. उशिरा दखल घेतल्यामुळे आरोपींना जे काही करायचं होतं, पळून जायचं होतं, ती संधी मिळाली. तर मी यात एवढंच म्हणेन की पोलिसांनी यात त्वरित कारवाई करायला पाहिजे होती. संशयितांना ताबडतोब अटक करायला पाहिजे, मग ते कितीही मोठे असो, तर त्याचं स्वरूप जरा वेगळं झालं असतं. संजय पुनाळेकर, त्यांचा रोख हा जयंत आठवल्यांवरती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये सनातन आणि सनातनचे साधक दिसत आहेत, ते CBI आपल्या आरोपपत्रात म्हणत आहे. मग देशभरातल्या सनातनच्या आश्रमावरती धाडी टाकून किंवा जयंत आठवले यांनाच ताब्यात घेऊन का तपास होत नाही, मग हे जे आरोपी आहेत तेही सापडते. आत्ता जे आदरणीय कोसे पाटील साहेब बोलले आणि सुराडकरजी पण बोलले, तुम्हाला मी एक सांगतो, दबाव जो आहे ना, दबावाची एक काँक्रीट उदाहरणं कुठे न दाखवता आपण साफसाफ म्हणून धुई भोबडतोय. आता गमत तुम्हाला सांगतो, कोल्हापूरसारख्या ठिकाणी त्यांनी एक स्पेशल BP नेमला. काल मी मंत्रालयात गेलो होतो, त्यांनी सांगितलं हा बेकायद्याची नेमणूक तिकडच्या SP केली, कोणाच्या सांगण्याप्रमाणे केली आम्हाला माहीत नाही. म्हणजे दबाव सनातनचा नाही आहे आणि काही व्यक्ती दबाव घालत आहेत. त्यामुळे हे तुम्ही लक्षात घ्या की सनातनचा दबाव आहे आठवलेंना पकडा, यासारखं जे रिटोरिक तयार केलं जात आहे ना, हे जे स्कॉटलंड यार्ड आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नीट ऐका आणि मला थोडा वेळ द्या, की स्कॉटलंड यार्डची सूचना मुळात कोणी केली? मुळात ती नेवगिनी केली, अभय नेवगिनी कोर्टामध्ये केली. मी त्या दिवशी कोर्टामध्ये होतो. त्यानंतर त्यांनी ती लावून धरली, न्यायमूर्ती त्यांचा ऐकत होते. बाहेर एवढा प्रचंड दबाव आला की त्यांनी स्कॉटलंड यार्डची जी TT आहे, म्युच्युअल असिस्टन्स TT, त्या TT असं काहीही नाही, फॉरेन्सिकचा रिपोर्ट देता येत नाही, हे पत्र मी मुख्यमंत्र्यांना 11 मे 2016 लिहिलं आहे. त्यानंतर त्यांच्याकडे कोल्हापूरला 300-350 वकील उभे राहिले, आमच्या वतीने राहिले होते वकील 31, त्यांची 300 उभे राहिले. नेवगी तिथं आहेत, आधी अणे होते, अनिल सिंग आहेत, त्यानंतर आता मुंदरगे आहेत. एवढ्या सगळ्यांनी तो कायदा पाहिला नाही. मी पाहिला तो, यांनी दाखवला, माझ्या पत्राची दखल घेतली नाही. आणि 9 महिने आमचा आरोपी आज तुरुंगात आहे. का? तर कुणीही सत्य म्हणजे पोपट मेला आहे, कुणी बोलायला तयार नव्हतं. या TT होणार नाही, तपास पुढे करा. तपास पुढे न नेण्यासाठी हे कारण सांगितलं होतं. म्हणजे या TT आज जो कोर्टामध्ये धर्माधिकारी जज साहेबांपुढे जो फियास्को झालेला आहे, त्याची अकाउंटेबिलिटी फिक्स व्हायला पाहिजे आणि हेड्स मस्ट रोल. त्यामध्ये ॲडिशनल सॉलिसिटर जनरलची किंवा संबंधित अधिकाऱ्याची नोकरी गेली तर या प्रकारे वागणार नाहीत. दुसरं तुम्हाला मी सांगतो, ज्या प्रकारे नावं आलेली आहेत, आमच्या राहुल कोल्हापुरेचं नाव आलं, नावं किती आली, केवळ काही काही आरोपी फरार आहेत म्हणून तुम्ही म्हणताय. आज रेखाचित्रांचा प्रश्न आहे. ज्या पुण्याच्या माणसाने ती पाहिलं, पहिलं रेखाचित्र काढलं, दुसरं काढलं, आता त्यांनी पवारचं रेखाचित्र त्यांना दाखवून हेच म्हणून सांगितलं. माझं आव्हान आहे, या ठिकाणी कोळसे पाटील स्वतः न्यायाधीश आहेत, मी त्यांना तिन्ही चित्र दाखवतो, त्यांना काही साधारणमध्ये खेळत त्यांनी सांगावं. म्हणजे एका आरोपीचं चित्र काढायचं हाच तो विचारायचं, ज्यावेळी घटना घडली तेव्हाचं रेखाचित्र वेगळं आहे. म्हणजे हा जो तपासाला कलाटणी देण्याचा प्रकार आहे, त्यामुळे दबाव सनातन संस्थेकडनं नाही. आणि जोपर्यंत अटकेचा प्रश्न आहे, आत्ता यांनी कोळसे पाटलांनी मोठ्या शिताफीने बदलून सांगितलं की दिग्विजय सिंगांना गडकरे म्हणाले दबाव होता. माझ्याकडे त्यांनी मालेगाव प्रकरण इथे आणायला नको होतं मला वाटतं, कारण त्यातही मी वकील आहे आणि मी स्वस्त बसू शकत नाही. त्या प्रकरणात इंडियाबुल्सचं विमान वापरलं, महाराष्ट्र सरकारने दिलं नाही, ते कुठून आलं कोणी दिलं माहीत नाही. आर्मी अधिकाऱ्यांचे फोन टेप झाले, परवानगीशिवाय टेप झाले. RDX ठेवताना त्यांना आर्मी अधिकाऱ्यांनी पाहिलं, 2011 साक्षी माझ्याकडे आहेत, माझी 12 पिटिशन आहे,
भाजप सरकार आल्यावर दबाव आलेला नाही आहे म्हणजे करकरे कोणाच्या दबावाखाली वागत होते हे स्पष्ट आहे. आता केवळ ते मरण पावले म्हणून करकरे संत झाले. आपल्याकडे पद्धत कोणी मरण पावलं की संत व्हायची ही मला वाटतं चुकीची आहे. पुनाळेकर माझा मूळ प्रश्न जयंत आठवलेंच्या संदर्भातला होता. माझं एवढंच म्हणणं आहे की जयंत आठवलेंच्या अटकेची तुम्ही गोष्ट करता तेव्हा माझा दाभोळकरांवरती जे आरोप आहेत तिथं अटका झाला का? त्यांच्या ट्रस्टवर आरोप झाले त्याच्या आधी झाले भ्रष्टाचार आहेत. तुम्ही तो समोर सगळे समान जयंत आठवलेंचा विषय आला की तो का भरकटवला जातो? भरकटत नाहीये. तुम्हाला अटक करायची आहे ना, तुम्हाला अडवले कोणी? तुम्हाला कुणी अडवलेलं नाहीये. परंतु ही मागणी करून जणू का आता सगळा तपास संपलेला आहे. केवळ एका बालेकिल्ल्यामध्ये जयंत आठवले बसलेले आहेत, त्यांना पकडता येत नाही आणि म्हणून तपास थांबला आहे. या इथं लक्ष भरकटवलं जात आहे. मी दुसरीकडे पाहू नका. स्कॉटलंड यार्डमध्ये कोणाची चूक झाली पाहू नका. राहुल कोल्हापूरचं नाव कोणी घेतलं पाहू नका. तो जो साक्षीदार तुम्ही कोल्हापूरचा म्हणताय त्याच्यावर भ्रष्टाचाराचे मुख्यमंत्र्याचे सहीचं पत्र माझ्याकडे एका वर्षाच्या अगोदरचं आहे. त्याने चांदी 500 किलो खाल्लेली आहे देवीची आणि ते प्रकरण जेव्हा तावडेने आणलं तेव्हा तावडेंचं तो नाव घेतोय. हा काय प्रकार आहे? म्हणजे आधी कोणी कोणाचं नाव घेतलं? मग या बाबतीमध्ये मला एक स्पष्ट सांगायचं आहे. आशिष खेतानी ते नाव फोडलं. मला विचारायचं कोळसे पाटलांना किंवा तुम्हाला सुद्धा की मग आशिष खेतानला अटक करणार का? कुणीही मोठा असो अटक का नाही होणार? त्याला नाही होणार अटक का? त्यांनी नाव सांगितलं म्हणून? नाही 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 नाही, त्याने हा साक्षीदार तयार केलेला आहे. बघा एक लक्षात घ्या, आरोपाची चौकशी प्रत्येक व्हायला पाहिजे. आशिष खेतान एक पत्रकार आहे, तो काहीतरी जाहीर करतो, सत्य आल्यानंतर सगळे लपायला लागले. 500 किलो चांदीचं काय झालं? आरोप अगोदर कोणी केला? संजीव पुराळेकर, एक साधा प्रश्न विचारायचा आहे. जयंत आठवलेंच्या बाबतीत मी तुमची गोची समजू शकतो, तुम्हाला उत्तर थेट द्यायचं नाहीये. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. यामध्ये जी नावं पुढे येत आहेत, सारंग अकोलकर, त्यानंतर विनय पवार, तसंच प्रवीण लिमकर, रुद्र पाटील, जयप्रकाश हेगडे, हे सगळे सनातनचे साधक आहेत ना, त्यांचीच नावं येत आहेत. त्यांची नावं कोण घेतोय हे तर पाहाल. आत्ता पण मी तुम्हाला सांगतोय, ही नावं घेतली तुम्ही केस चालवत नाही. केससाठी एवढा विरोध मेधा पानसरे सुप्रीम कोर्टात गेला केस थांबवायला. जर तुमचा तपास झालेला नाही तर तुम्ही अटक का केली? अटक केली. मुद्दा असा आहे की तुम्ही लोक ही व्यवस्था पूर्ण एका संस्थेच्या विरोधात उभे करताय. सनातनने यांचे भ्रष्टाचार उघडकीला काढले. सनातनने यांच्या विरोध, मला सांगा, सनातनच्या विरोधांची एकतरी केस आहे का? सगळा भ्रष्टाचार सनातन यांच्या विरोधात केस केलाय. जो केस करेल तो कोण कशाला करेल? त्यामुळे मडगाव प्रकरणात तुम्ही उल्लेख करू नका. मडगावमधून ते का गेल्याचं कारणही मला ठाऊक आहे आणि मी ते टीव्हीवर ओपन सांगितलेलं आहे. 12 मध्ये ज्यावेळेला ते माझी बोलले त्यातले आरोपी, सीबीआयकडे निवेदन आहे, त्यावेळेला स्पष्ट होतं की तिथे हाच खेळ चालला होता. केस चालवायची नाही. आणि ज्यावेळेला ऑगस्टमध्ये हत्या झाली दाभोळकरांची तेव्हा पहिल्यांदा कोल्हापूरचं नाव घेतलं, ज्यांच्या याच्यावर भ्रष्टाचाराचे 18 खटले आहेत, दाभोळकरांवर आहेत, ट्रस्टला डेबिट करून यांनी गाडे स्वतःच्या नावावर घेतल्या. नाही म्हणून दुसरीकडे नेऊ नका. त्याचं नाव का घेतलं? त्याचं नाव मला जो प्रश्न विचारला त्याचं तुम्ही उत्तर थेट देत नाही. सांगतो ना, जयंत आठवलेंच्या बाबतीत बोलत नाही. नाही, जयंत आठवले आहेत ना, ते कुठे फरार आहेत? मी तुम्हाला एवढं सांगतो. मग का त्यांच्यापर्यंत हात जात नाही सीबीआयचे? हा प्रश्न या मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे की जे मुख्यमंत्री स्कॉटलंड यार्डबद्दलच्या माझ्या पत्राला उत्तर देत नाहीत, ते कदाचित कोणाला उत्तर देत नसतील. हे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. काय की जयंत आठवलेंना तुम्ही का ताब्यात घेत नाही? कोणाला ताब्यात घ्यायचं त्यांचा प्रश्न आहे. त्यांना कशाला विचारायचं उत्तर? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही जयंत आठवलेंची चौकशी का करू नये जर का त्यांचे साधक सापडत असतील? एक लक्षात घ्या, नावं पुढे त्यांचे साधक नाहीत. सनातन ही एक संस्था आहे. डॉक्टर जयंत बाळाजी आठवले त्याचे गुरु आहेत. या प्रकाराने जर तुम्ही बोलत असाल तर एवढ्या ठिकाणी दाभोळकरांचे कार्यकर्ते नक्षलच पकडले. दाभोळकरांना का नाही पकडलं? तुम्ही या प्रकारे दाभोळकरांचे कार्यकर्ते कुठे सापडले? कित्येक सापडले. पत्रकार परिषद आहेत त्यांच्या, चंद्रपूरला गेले म्हणाले आमचा कार्यकर्ता आहे पण आमचा हात नाही. हे कसं होऊ शकतं? नाही नाही, तुम्ही विषयाला वेगळी कला. दाभोळकरांना मी तुमच्याकडे पुन्हा येतोय. अविनाश पाटील, तुमची मागणी अशी आहे, म्हणजे अनिशची मागणी अशी आहे की सारंग अकोलकर आणि विनय पवार यांना शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलीस, सीबीआय आणि NIA यांचं एक जॉईंट पथक किंवा एक सेल्ट तुम्ही हे करा, जॉईंट म्हणजे संयुक्त पथक एकत्रितपणे तपास आणि त्याचा तपास करा, ही तुमची मागणी आहे. तुम्हाला असं का वाटतं की हे जॉईंट पथक नेमलं पाहिजे, संयुक्त पथक नेमलं पाहिजे? कारण याचे सुरुवात 2009 मध्ये झालेल्या मडगावमधल्या बॉम्बस्फोटापासून ते आत्तापर्यंत पानसरे आणि कलबुर्गींच्या खुनापर्यंत दाभोळकरांपासून तर या सगळ्यामध्ये जी नावं येत आहे, जी संस्था येते, जी विचारधारा या सगळ्यांना प्रतिवाद करत आली, यांनी खटले दाखल करणे हाच कार्यक्रम चालवला. जे त्यांच्या विरोधात त्यांच्या कामाबद्दल, त्यांच्या विचारधारेबद्दल प्रश्न विचारतात, लोकांना तपासा म्हणून आवाहन करतात, अंधपणे स्वीकारू नका, हा धर्म सांगितला जातो तो धर्म मानायला पाहिजे असं नाही, हे सांगतात त्या लोकांवर लिहिलं किंवा बोललं
मग ते पत्रकार असो, राजकीय नेते असो, सामाजिक कार्यकर्ते असो, यांच्यावर बदनामीचे खटले दाखल करणं आणि त्यांना मानसिक त्रास देणं, आपल्या भक्तांकरवी साधकांकरवी फोन करून त्यांच्या घरावर हल्लाबोल करून, ही पद्धती ज्यांची राहिलेली आहे आणि तेच आता वरतून असं सांगतात की आमचा यामध्ये कुठेही आमच्या आमच्यावर खटले दाखल नाही. ही जी काही चोराच्या उलट्या बोंबा ही पद्धत आहे, त्यामध्ये ह्या सगळ्यांची नावं जी संशयितांची आली आहे ती आत्तापर्यंत म्हणजे 2009 पासून आत्तापर्यंत त्यातली बरीचशी आहेत. मोडस ऑपरेंटी सेम आहे, सतत गेली 15-20 वर्ष ही माणसं या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार असो किंवा जो प्रोग्रेसिव्ह विचार आहे याला विरोध करायचा प्रयत्न करतात, त्याच्याबद्दल समाजामध्ये बुद्धिभेद आणि विद्वेष तयार करायचा प्रयत्न करतात. अशा माणसांच्या प्रमुख सूत्रधार जो संस्थापक आहे, जे त्यांना गुरु मानतात, या माणसाला विचारणं, तपासामध्ये त्याला आणणं, इंट्रॉगेट करणं हे या कामाचा भाग आहे, म्हणून ही मागणी लोकांकडनं समुदायाकडनं होते आहे. म्हणून त्या डॉक्टर जयंत बाळाजी आठवले जे कोणी आहेत त्यांना देखील यामध्ये तपासात आणलं पाहिजे, त्यांना इंट्रोगेट केलं पाहिजे, अशी मागणी अनिसा पण करते आणि इतरही मंडळी करतायत. कारण 2009 बॉम्बस्फोट खटल्यामध्ये तिथल्या पोलीस गोव्यातल्या तपास यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांनी त्यांना इंट्रोगेट केलं, विचारलं, तेव्हा त्यातनं ही नावं जी चार नावं आली त्याच्यात आलेली आहे. अजिबात नाही, अजिबात नाही, तुम्ही खोटं बोलत आहात. हे बघा, अशी त्यांना बोलू द्या ना, मग तुम्ही बोला. तुम्ही पुरावे द्या, अन्यथा माफी मागा. त्यांना तपास द्यावी, नाव आले कसं साधारण म्हणताय तुम्ही? धडधडीत खोटं विधान करताय. धडधड नाही, हे विधान पहिल्यांदा सांगा. मग त्यांना आधी त्यांचं पूर्ण तर करू द्या. त्यांनी एक विधान केलं की गोव्याच्या आरोपीचं नाव, त्यांना आधी त्यांचं पूर्ण तर करू द्या. याचं कारण त्यांना आधी बोलू तर द्या. सत्य आहे असं खरंही करायचं काही कारण नाही. तुम्ही त्याला नंतर बोला, पहिले आधी त्यांना पूर्ण करू द्या. ते खोटं बोलत असतात आहे असं मानायचं कारण नाही. ही मंडळी बोलतात त्यावेळेला आम्ही संवाद करणारी लोक आहोत, विचाराचा प्रतिवाद विचाराने करणारी लोक आहोत. विचाराचा प्रतिवाद विचाराने करता येत नाही म्हणून माणसांना या पद्धतीने मारून टाकणारी माणसं आम्ही नाही. म्हणून आम्ही विचारानेच प्रतिवाद करतोय. म्हणून मी सांगू इच्छितो की ह्याचा तपशील, याचे संदर्भ सगळे तपास यंत्रणा देईल ना, ते तपासा ना, त्यांच्याकडे विचारा ना. जसं हे म्हटले की त्यांना अटक करायची की नाही त्यांच्या गुरूंना संस्थापकांना, हे मुख्यमंत्र्यांना विचारा. तसं यांनी पण त्यांना विचारावं ना, तपास यंत्रणा ज्यांच्यामध्ये आरोप होत झालेले आहेत आणि या पद्धतीचे तपास यंत्रणे अधिकारी जबाबदार सांगतायत, असं हे सगळी पार्श्वभूमी यांची आहे. आणि त्यामध्ये केवळ मागच्या सरकारमधल्या देखील मंडळींनी सनातनच्या संदर्भात जी बोटचेपी भूमिका घेतली आणि त्यामुळे त्याच्या ज्या असंवैधानिक आणि हिंसक अशा स्वरूपाच्या विद्वेषी कारवाया ज्या आहेत आणि आपल्या मुखपत्रातनं सतत ही भाषा वापरणं की या ठिकाणचं संविधान, या ठिकाणची धर्मनिरपेक्ष लोकशाही, या ठिकाणची संसदीय निवडणूक प्रक्रिया, या ठिकाणी पक्षीय राजकारण, ह्यामध्ये असणाऱ्या मंडळींना म्हणजे राजकीय नेत्यांना टार्गेट करा, प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना टार्गेट करा, माध्यमातल्या लोकांना टार्गेट करा, सामाजिक पुरोगामी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना टार्गेट करा. या पद्धतीची अतिशय भाषा, हे सगळं आम्ही बाळ दिलेलं आहे, आम्ही हे जाहीर केलेलं आहे, अनेक लोकांना दिलेलं आहे, प्रशासनातल्या आणि राजकीय नेत्यांना. हे याचं गांभीर्य त्यांनी ओळखलं नाही म्हणून दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गींचा बळी गेला आहे, त्यांचा खून केला गेलेला आहे असं आम्हाला वाटतं. म्हणून सत्ताधारी पक्ष मंडळींना, पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, हे या स्वरूपाच्या विचारधारणा ज्या धर्माच्या नावाने विद्वेष कट्टरतावाद पसरवतात याच्याबद्दल काय भूमिका घेणार आहेत असा आमचा सवाल आहे. तो फक्त सनातनचा मुद्दाच नाही तर एकूणच देशाला या स्वरूपाच्या ज्या कट्टरवादी प्रवृत्तींपासून धोका आहे या लोकशाहीला, त्याच्याबद्दल तुम्ही काय भूमिका घेणार आहेत की नाही. तुम्ही एका बाजूला गांधीचं नाव घेता, एका बाजूला गांधीची सगळी प्रतीकं वापरता, त्या हिंसक प्रवक्तेपण करणाऱ्या महात्म्याचा विचारांचं जो काही आहे अवलंब तुम्ही वारसा चालवण्याची भूमिका जबाबदारी घेणार आहे की नाही असा आमचा सवाल आहे. आता बोला, आता त्यांना एक 2-3 गोष्टी सांगतो, एकेका वाक्यातच सांगतो, वेळ घेत नाही. पहिली गोष्ट म्हणजे हा खोटाडेपणा जो आहे, स्पष्ट सांगतो की त्यांनी सांगितलं की जयंत आठवलेंची चौकशी झाली, नावं आली, मी त्या प्रकरणात वकील होतो, केस चालवली, सगळे सुटले, हे विधान खोटं आहे. आता सुटले म्हणजे कोण सुटले? त्या केसमध्ये पकडलेले सगळे आरोपी सुटले आणि या आरोपींवर त्यांची नावं आली ना पकडल्याच्या अर्थी? नाही, त्यांची नावं आठवलेंकडनं आलेली नाहीत. म्हणजे धडेत खोटं, त्यांना पकडलं म्हणताय तुम्ही? आठवलेंकडनं नावं आलेली नाही. दुसरं, अहो त्या प्रकरणामधली, हो आत्ता कोळसे पाटील त्या प्रकरणामधली नावं म्हणाली, त्या प्रकरणातली नावं नाही. ते म्हणाले की आठवलेंची विचारपूस केलं आणि नावं आली, हे साफ. म्हणजे मग त्यांना पकडलं होतं ना? त्यांना पकडलं. आता मी बघा, मला सांगा ना, एखाद्या त्यांना पकडलं आणि एखाद्या माणसाला पकडलं, मी म्हटलं आशिष जाधवांनी नाव सांगितलं तर तुमची बदनामी नाही कधी. हा पहिला, पण जयंत आठवलेंच्या चौकशी प्रकरणातली ती नावं आहेत. त्या प्रकरणातली नावं नाहीत. जयंत आठवलेंची त्या प्रकरणात चौकशी केल्यानंतर नावं आलेली नाहीत. पण त्यात पकडलं ना त्यांना?
कोणाला पकडलं ते जे तुम्ही सांगताय ज्यांना पकडलं त्यांची नावं जयंत अडवलेंकडनं आलेली नाही पण त्या प्रकरणामध्ये पकडलं ना त्यांना त्या प्रकरणामध्ये पकडलं तेच ते सांगतायत की त्या प्रकरणामध्ये नावं आली त्यांचं जयंत अडवलेंची त्या प्रकरणामध्ये नावं आली जयंत अडवलेंची त्या प्रकरणामध्ये नावं आली म्हणजे काय की त्या प्रकरणाशी त्यांचं नाव जोडलं गेलं त्या प्रकरणाशी त्यांचं नाव जोडलं गेलं ताब्यात घेतलं किंवा अटक केली अशा अर्थानं बोलले ते म्हणाले की गोव्याच्या पोलिसांनी जेव्हा जयंत अडवलेंची चौकशी केली तेव्हाही नावं बाहेर आली हा मग त्यांना पकडलं गेलं यांची जयंत अडवलेंच्या चौकशीत नावं आलेली नाही त्या प्रकरणातली या प्रकरणामध्ये जयंत अडवलेंची चौकशी झाली नाही त्यामुळे त्यांची नावं जयंत अडवलेंकडनं आलेली नाही संस्थेचा विचारांचे जे साधक आहेत गुरु मानतात अशा लोकांची नावं त्याच्यामध्े आहेत जयंत अडवलेंच्या चौकशीत कोण असणार हे म्हणाला समजू शकतं मी सूत्र सांगतो तुम्हाला आता ज्या पानसरेंचा आता उल्लेख केला तुम्ही म्हणताय विचारधारा द्वेषाची विचारधारा कोसे पाटलांनी पण तो उल्लेख केला अगदी कसाबचा हल्ला सुद्धा दमटू नये म्हणतात म्हणजे सनातनचं नाव आलंय पहिल्यांदा आलेलं नाहीये मला क्षमा करा याच्या आधी सुद्धा कोसे पाटील आणि पानसरे यांनी सांगितलं होतं की मुंबई 26-11 हल्ला हा पुण्याच्या प्रमाणांनी केला ते पुस्तक लाखो प्रति विकलंय आता ही जी प्रचार यंत्रणा गोबेल ताटाची आहे याच्यासारखी हेट यंत्रणा भारतात दुसरी नाही आणि अविनाश पाटील आहे त्याचा एक भाग आहे त्यात ही जी यंत्रणा तुमची आहे तुम्ही हा प्रचार केलेला आहे आणि पानसरे खोटारडे होते मृत्यूमुळे खोटारडेपणा जात नाही तुम्ही एक खूप मोठा आरोप करताय पानसरेवरचा आरोप सहन केला जाणार नाही सर्वगामी महाराष्ट्र हा आरोप सहन करणार नाही हे तुम्ही चुकीचं बोलताय नाही पुनाळकर तुम्ही हे चुकीचं म्हणताय पानसरे खोटारडे होते हे विधान चालणार नाही पुनाळकर दिस इज रॉंग नाही पुनाळकर हे खपवून घेतलं नाही 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 पुनाळकर हे नाही नाही हे विधान तुम्ही परत घ्या तुम्ही मागे घ्या हे विधान तुम्ही मागे घ्या पुनाळकर पानसरे विषयीचं विधान हे चालणार नाही 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 पुनाळकर नाही पानसरे खोटारडे होते असा म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे नाही 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 हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे नाही नाही पुनाळकर महाराष्ट्राची परंपरा ही पुरोगामी आहे अशा पद्धतीने कोणावरी चिकलफेक होता कामा विशेषतः त्यांचं निधन झालं असताना त्यांचं निधन झालं असताना अशा पद्धतीनं बदनामी करणं योग्य नाही पुनाळकर हे विधान मागे घ्यावं लागेल पुनाळकर हे विधान मागे घ्यावं लागेल तुम्ही बोलू दिलं तर नाही 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 तुम्ही चुकीचं बोललात पानसरे खोटारडे असं कसं बोलू शकतो पुनाळकर तुम्ही विधान मागे घ्या जो माणूस ज्याचं निधन झालेलं आहे त्याच्याविषयी असं तुम्ही बोलता महाराष्ट्राची परंपरा काय त्यांचं निधन झाल्यानंतर त्याचा आधार घेऊन कोणावरही आरोप नाही पण तुम्ही हे वाक्य मागे घ्या नाही पुनाळकर पानसऱ्यांविषयीचं हे विधान तुम्हाला मागे घ्यावं लागेल पुनाळकर महाराष्ट्र माफ करणार नाही महाराष्ट्र माफ करणार नाही 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 महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला हे विधान मागे घ्यावं लागेल नाही पुनाळकर अशा पद्धतीनं निधन झालेल्या माणसाची वर चिकलफेक करता येणार नाही तुम्ही एखाद्याचं जर नाही कुठला तरी संदर्भ देऊन त्यांना खोटारडे म्हणत असाल नाही 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 अरे कॉम्रेड गोविंद पानसरे हे पुरोगामी होते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांच्याविषयी अशा पद्धतीचं आक्षेपार्ह विधान हे खपवून घेतलं जाणार नाही महाराष्ट्र माफ करणार नाही पुनाळकर दिस इज रॉंग नाही नाही पुनाळकर दिस इज रॉंग हे बघा वादाला प्रतिवाद करा विचाराची लढाई विचारानं लढा परंतु कॉम्रेड गोविंद पानसरे यांना खोटारडे म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही 26-11 झाल्याबद्दल आहे नाही नाही आम्ही बळी आहोत हे बघा ते असं काय म्हणाले नाही अशा पद्धतीनं तुम्ही विषय भरकटू नका आमच्यावर हल्ला झालेला आहे मी बिजू कोळसे पाटलांकडे जातो बिजू कोळसे पाटील संजीव पुनाळेकर जे म्हणतायत ते त्यांना शोभत का हो अशा पद्धतीनं कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या बाबतीत एखादं विधान करणं हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणार नाहीये का तुम्हाला पुनाळकरजी तुम्ही एवढे जोरात कसे बोलता वकील असून हो तुम्ही आम्ही काय असं म्हटलेलं नाही की 26-11 हल्ला पुण्याच्या ब्राह्मणांनी केला आम्ही असं म्हटलंय की 26-11 हल्ला मुसलमानांनी केलाय पण करकरेचा खून हिंदुत्वानेही केलाय आणि करकरेच्या खुनाचे सगळे पुरावे आमचे पिटिशन पण पेंडिंग आहेत तुम्ही आता नीट ऐकून घ्या तुम्ही आम्हाला घाणघाण पत्र लिहिलीत
तुम्हाला माहिती आहे का मी न्यायाधीश पदावर असताना जे निकाल दिले त्याचे कायदे करावे लागले पार्लमेंटला, तुम्ही काय काय पत्र दिलीत, तुम्ही काय काय आमची बदनामी केली। आता आपण मूळ प्रश्नावर येऊ की दिग्विजय खान ते जे दिग्विजय सिंग म्हटले ते फक्त त्यांनी कसे मागचे अर्काईमधले सुद्धा फोनचे टेपिंग मिळवले हा प्रश्न होता। तुम्ही कुठे गेलात, तुम्ही करकरे किती नाले त्याच्यावर गेलात, तुम्हाला चर्चा होऊ द्यायची नाही। तुम्ही आत्ता सांगताय की आम्ही म्हटलो की तुमचा मुंबईचा हल्ला तुम्ही बामण्यांनी केला असं म्हटलं आम्ही, कुठल्या पुस्तकात दाखवा तुम्ही, एक वाक्य दाखवलं ना तर आम्ही सार्वजनिक जीवन निवृत्त हो। नाही नाही, तुम्ही कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या तोंडी ते वाक्य टाकलेलं आहे ते मागे घ्या। नाही तुम्ही ते मागे घ्या, तुमचं विधान तुम्ही मागे घ्या। नाही 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 नाही, हे बघा आता बीजू कोळसे पाटील सांगताय चुकीचं सांगताय। नाही नाही नाही, मागे घ्या, अशी कोणाची बदनामी तुम्ही नाही करू शकत अशा पद्धतीने छापून आले। हे बघा, ज्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे ते जर का हयात असते ना तर त्यांनी प्रतिवाद तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने केला असता। हल्ल्यात हत्या झालेली नाही काय ते काय हत्या झाली कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या बाबतीत असं विधान करू शकत नाही। हे वाक्य तुम्हाला मागे घ्यावं लागेल अशा पद्धतीने नाही चालणार। महाराष्ट्र बघतोय तुम्हाला सुद्धा महाराष्ट्राला तोंड द्यायचं आहे। पुनाळकर मी सगळं तुमचं ऐकून घ्या पण या हे वाक्य तुम्ही मागे घ्या, चर्चा मी घोटाळे होते हे वाक्य मागे घ्या। 26 अकराच्या हल्ल्याबाबत तुम्ही बीजी कोळसे पाटलांच्या बद्दल बोललात, ते समोरच बसलेले आहेत ते उत्तर देतील, पण पानसरेंच्या बाबतीतलं वाक्य मागे घ्या। नो नो नो, पुनाळकर यू शुड बॅक ट्रॅक युअर सेल्फ। तो प्रश्न ऐका ऐका, पानसरे यांचं निधन झालेलं आहे ते समोर असते ना, मी आक्षेप नसता घेतला। बीजू कोळसे पाटील समोर आहेत उत्तर देतील, पण पानसरेंच्या बाबतीतलं हे वाक्य की पानसरे खोटारडे होते हे मागे घ्या। आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे, तुम्हाला सुद्धा महाराष्ट्राला तोंड द्यायचं आहे। तोंड देऊ 26 अकराच्या हल्ल्याबाबत नाही, माझ्या भावना अत्यंत तीव्र आहेत। नाही नाही, हे वाक्य तुम्ही त्यांच्याशी जोडू शकत नाही। मी पानसरेंच्या पुनाळकर ऐका, मला एक क्षमा करा की पुरोगामी महाराष्ट्र आहे, तुम्ही पुरोगामी महाराष्ट्र वकील आहात, तुमचा मी आदर करतो, पण अशा पद्धतीने तुमची विचारधारा काही असू द्या, माझी तुमच्या विचारधारेशी काही पटत नसेल, पण नाही पण हे बघा, पानसरेंचं अख्खं कार्य आयुष्याचं तुम्ही एका शब्दात घालवलेलं आहे का प्रसंग। नाही 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 नाही, पुनाळकर दिस इज रॉंग, दिस इज रॉंग। तुम्ही पानसरेन बाबतीतलं विधान मागे घ्या, बीजू कोळसे पाटील उत्तर द्यायला त्यांच्या 26 अकराच्या हल्ल्याबाबत आणि माणूस लहान किंवा मोठा होत नाही। अरे ज्या व्यक्तीचं व्यक्तीचं निधन झालेलं आहे त्याच्याविषयी आपण अशी मागायची असेल तर अविनाश पाटलांनी सांगावं की ते मुश्रीफचं किल्ड पुस्तकाचा मी निषेध करतो म्हणावं त्यांनी पुनाळकर। पुनाळकर तुम्ही कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविषयी हे बोलला, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विषयी बोललेला महाराष्ट्राला फेस करायचंय निश्चितपणे। तुम्ही हे वाक्य मागे घ्या, ज्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे त्याच्याविषयी आपण असं बोलतो। 26 अकराच्या हल्ल्याबाबत मी कुणाला क्षमा करू शकतो? नाही, अरे एका पुस्तक नाही, असं वाक्य बोललेलं आहे त्यांनी म्हटलं होतं हे छापून आलेलं आहे की 26 अकराचा हल्ला हा मुश्रीमांचं पुस्तक बरोबर आहे, हा पुण्याच्या ब्राह्मणाने गेलाय, हे विधान छापून आलेलं आहे। नाही, तुम्ही खोटारडे म्हणणार त्यांना, तुम्ही त्यांना खोटारडे म्हणलेलं आहे। खोटारडेपणाचंच आहे? नाही नाही नाही, खोटारडे हे विधान मागे घ्या। खोटारडे हे काय, खोटारडा हा शब्द तुम्ही त्यांना कसा काय लावू शकता? आम्हाला दहशतवादी या शब्दाला लावू शकतो त्यांना काय लावू शकतो? पुनाळकर दिस इज रॉंग, दिस इज रॉंग। महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय, महाराष्ट्र अख्ख्या हयातभर तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे की कॉम्रेड गोविंद पानसरे यांना तुम्ही खोटारडे बोललेला आहात। आता याच्या पलीकडे मला तुम्हाला विनंती करायची नाहीये, हा तुमचा प्रश्न आहे। सर, एखादं विधान आक्षेपार्ह असेल मागे घेतल्याने तुम्ही लहान होत नाही किंवा मी मोठा होत नाही प्लीज, परंतु बघा ऐका ना, ऐका ना, दिस इज रॉंग, दिस इज टोटली रॉंग। राहुल कोल्हापुरे बदल नाही 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 मागे घेत नाही। पानसरेंचं अख्ख्या आयुष्याचं कार्य तुम्ही एका शब्दामध्ये मारून टाकलो,
सव्वीस अकरा जिल्ह्यात आमचे 400 लोक मारले नाही। संजीव पुनाळेकर, मी तुम्हाला माफी मागा वगैरे दिलगिरी व्यक्त करा असंही म्हणत नाही आहे, मी फक्त एवढंच म्हणतोय की तुम्ही तुमचं विधान पानसरेंविषयीचं मागे घ्या खोटारडेपणाचं, बाकी माझा काय आक्षेप नाही। 26 अकरा झाल्याबद्दल अशीच मी नाही, खोटारडे खोटारडे हे परिणाम आहेत ते मी भोगेन 26 अकरा झाल्याबद्दल नाही। खोटारडे हे महाराष्ट्राला मान्य नाही आहे, हे विधान महाराष्ट्राला मान्य नाही, आणि महाराष्ट्र तुम्हाला अख्खी जनता तुम्हाला हा हयातभर हा प्रश्न विचारेल की तुम्ही पानसरेंना कशाच्या आधारावरती खोटारडे म्हणलेले आहात। एका माणसाचं कार्य तुम्ही एका शब्दाने मारून टाकताय, दिस इज नॉट फेअर। मी एक ब्रेक घेतोय आणि ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा। दाभोलकर पानसरे कलबुर्गी हत्या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा होतोय का? 87% लोक म्हणत आहेत होय, तपासात हलगर्जीपणा होतोय। पुन्हा भेटूया ब्रेकनंतर। ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत। मी थेट जातोय ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याकडं। विजय चोरमारे, बघा योगायोग किती विचित्र आहे, तुम्ही सुद्धा मूळचे कोल्हापूरचे आहात आणि कोल्हापूरच्याच कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरती एक आरोप झालेला आहे, त्यांची बदनामी झालेली आहे, चिखलफेक झालेली आहे। कॉम्रेड गोविंद पानसरे हे खोटारडे होते असं ॲडव्होकेट संजीव पुनाळेकर म्हणालेले आहेत। ते आपलं विधान मागे घ्यायला तयार नाही आहेत, आपण त्यांना असं काही म्हटलं नव्हतं की तुम्ही दिलगिरी व्यक्त करा, क्षमा मागा, पण ते त्यांचं विधानसुद्धा मागे घ्यायला तयार नाही आहेत। तुम्हाला काय वाटतं यावरती? अशीच दोन तीन गोष्टी इथं मला वाटतं लक्षात घ्यायला पाहिजेत। पुनाळेकरांनी खोटारडे म्हटले म्हणून पानसरे खोटारडे ठरत नाहीत, कारण पानसरेंना सगळा महाराष्ट्र ओळखतो। ते ज्या पक्षाचं काम करत होतं ते अखिल भारतीय पातळीवर त्यांची सगळ्या डाव्या तळवळीत ओळख होती, त्यांना त्या एक सगळा देशातलं एक डावं विचारसरणी पानसरेंना ओळखते। आणि पुनाळेकर कुठल्या विचारधारेचं प्रतिनिधित्व करतात हेही सगळ्यांना माहीत आहे। खरं ते ज्या गोष्टी बोलतात, ज्या आक्रमकपणे बोलतात, खरं मोठ्यानं बोलून काही गोष्ट सिद्ध होत नाही, त्या गोष्टी पुराव्याच्या आधाराने तपासाच्या आधारे सिद्ध व्हाव्या लागतात। आतापर्यंतचे पुरावे आणि तपास काय सांगतो? दाभोळकरांची हत्या झाली तेव्हापासून ती संशयाची सुई सनातन संस्थेकडे होती। त्यानंतर पानसरेंची हत्या झाली, पानसरेंची हत्यासुद्धा त्याच पद्धतीनं झाली आणि त्याची सुईसुद्धा सनातन संस्थेकडे होती। आणि नंतर या प्रकरणी जे पोलिसांनी तपास करून पकडलेले आरोपी आहेत, संशयित आहेत, ते सगळे सनातनशी संबंधित आहेत आणि कलबुर्गींच्या खुनांचा संशयसुद्धा सनातनवर आहे। या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सनातन संस्थेची दाभोळकर आणि पानसरे हयात असतानाची दाभोळकरांची, विशेषतः दाभोळकरांच्या संदर्भातली भूमिका लक्षात घेतल्यानंतर आणि दाभोळकरांच्या हत्येनंतर सनातन प्रभात नावाच्या त्यांच्या मुखपत्रातून ज्या पद्धतीनं त्याचा उल्लेख केला गेला, हे सगळं घेतल्यानंतर त्यांची वृत्ती प्रवृत्ती सगळ्या गोष्टीवर प्रकाश पडतो मला वाटतं। त्यामुळं त्यांनी काही पानसरेंना प्रमाणपत्र द्यावं अशी अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही। मुळात दाभोळकर आणि पानसरे गेल्यानंतर सनातन संस्थेने त्यांचं सातत्यानं चारित्र्य हनन केलेलं आहे। आपल्याकडं असं म्हणतात की माणूस मेल्यानंतर माणसाबरोबरचं वैर संपतं, परंतु दाभोळकर आणि पानसरे गेल्यानंतरसुद्धा सातत्यानं सनातन संस्थेनं त्यांच्या संदर्भात व्यक्तिगत चारित्र्य हननाचे दाभोळकरांच्यावरही त्या संदर्भातले आरोप केलेत, पानसरेंच्यावर सुद्धा आरोप केलेले आहेत। त्यामुळं त्यांच्या काय आणि हे यापुढे ते करत राहणार आहेत, त्यामुळं त्यांच्याकडून काय पानसरेंना किंवा दाभोळकरांना प्रमाणपत्राची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आता मूळ मुद्दा सुरुवातीपासून जो तपासाचा आपण विचार करतो आहे तो तपास आता सीबीआयनं हलगर्जी केली का या संदर्भात किंवा तपास यंत्रणेने हलगर्जी केली का, इथं दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की पानसरेंच्या हत्येचा तपास पानसरेंच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला कोल्हापूर पोलिसांनी म्हणजे एसआयटीनं अटक केली, तो अर्थात कोल्हापूर पोलिसांनीच तो ती कारवाई केली। मनोज कुमार शर्मा त्यावेळी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वाखाली ती कारवाई झालेली आहे। आणि दुसरा जो गोंधळ दाभोळकर हत्येच्या प्रकरणी जो गोंधळ घातला तो सुद्धा कोल्हापूर पोलिसांनीच घातलेला आहे, कारण त्या प्रकरणातला साक्षीदार कोल्हापूरचा होता आणि त्यानं कोल्हापूरतले कॉन्स्टेबलपासून अगदी DYSP-च्या पर्यंत सगळ्यात त्याची माहिती दिल्यानंतरही एवढ्या मोठ्या प्रकरणाची पोलिसांनी साधी दखल घेतली नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तोच साक्षीदार CBI-ला भेटल्यानंतर CBI-नं तपास करून वीरेंद्र तावडे जो सनातनचे आहेत त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। तर या सगळ्यामध्ये सनातनचे साधक आहेत
आणि सनात मगाज दहशतवादाचा वगैरे उल्लेख 26-11 उद्देश शोधून देऊ, पण ठाण्याचा बॉम्बस्फोट असेल, गोव्याचा बॉम्बस्फोट असेल, या तीन हत्या असतील, या सगळ्या संबंधित सनातनचं नाव काय येतंय? दुसऱ्या कुठल्या संस्थेचं नाव काय येत नाही? हिंदुत्ववादी विचाराचे आणखी काही संघटना आहेत, आणखी काही लोक आहेत, व्यक्ती आहेत, यांच्यापेक्षा जहाल भाऊ त्यांची नावं काय येत नाहीत? याचा आपण विचार करणार आहे की नाही? सनातनची काय व्यक्तिगत पत्र माध्यमांचं पोलिसांचं काय वैर आहे का? आणि या प्रकरणातली हलगर्जी जी आहे ती हलगर्जी मला वाटतं काँग्रेसच्या सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि आर आर पाटील गृहमंत्री होते तेव्हापासून हलगर्जी झाली आहे. दाभोळकर आटांची हत्या झाली त्याचवेळी जर जयंत आठवलेंना उचललं असतं, त्यांच्याकडे चौकशी केली असती, तर या सगळ्या प्रकरणात पुढच्या हत्याही घडल्या नसत्या कदाचित, त्यावेळी त्यांनी नीट तपास केला असता. तर पण पुढच्या निवडणुका आणि सगळं त्यांची धार्मिक गणितं लक्षात घेऊन या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि आताच्या सरकारकडून या संदर्भात फार खोलात जाऊन तपास होईल अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही, कारण हे सरकार आणि सनातनची विचारधारा एकच आहे. आत्ता जो तपास होतोय तो तपास उच्च न्यायालयाच्या आदेशा नियंत्रणाखाली तपास चालला आहे, त्यामुळे सीबीआयला किंवा एसआयटीला काही करणं भाग आहे. जर ते नसतं तर आत्तापर्यंत जी हाती आले त्यातलंही काही हाती आलं नसतं. बीजी कोळसे पाटील, तुम्हाला काही म्हणायचं आहे? एकदम एकदम मला त्यांच्या एक एक वाक्याला उत्तर द्यायचे आहे की पुनावळेकर, अरे मेहरबानी करून असली मस्तीची भाषा करून चर्चा का भडकवता? एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही जर दाखवलं पुराणाशी की पानसरे असं म्हटलेत की 26-11 हल्ला हा पुण्याच्या ब्राह्मणांनी केला, चला आम्ही सार्वजनिक जीवन सोडून देऊ आणि तुम्ही दाखवा ते वाक्य. परंतु पानसरेंचा आणि आमचा रोख होता तो फक्त करकरेंच्या मृत्यूबद्दल होता. तिकडे तुम्ही मुद्दाम त्या अतिरेकी येणार त्याची माहिती महाराष्ट्र सरकारला सुद्धा दिली नाही. आयबीने रॉने ती माहिती लपून ठेवली आणि तिकडे हल्ला झाल्यावर इकडे तुम्ही त्याच्या संधीचा फायदा घेतला आणि करकरेला मारलेला आहे. हा आमचा अजूनही दावा आहे, कारण कसाबच्या आणि इस्माईलच्या गोळ्याने करकरेच्या अंगावर जखमा झाल्या नाहीत हे बॅलिस्टिक एक्सपर्टने सांगितलेलं आहे, आणि तरी दुर्दैवाने आमच्या देशात त्यांना फाशी शिक्षा झालेली आहे. एक दुसरं लक्षात ठेवा की दिग्विजय सिंगचं जे मी उल्लेख केला तो फक्त आर्काईमधून टेलिफोनचं रेकॉर्डिंग मिळते यासाठी केला, तुम्ही त्याच्यावर करकर घसरलात. तिसरी गोष्ट की तुम्ही आम्हाला दररोज फिरायला येता का धमक्या देता? अरे तुमच्या अशा मरणाला भिडणारे असतो तर आम्ही असे कॅमेरा पुढे आला असतो का? तुम्ही आम्हाला घाणघाण पत्र लिहिता, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्हाला ही एवढी अशी खोटं बोलायची हिंमत कुठून येते आणि अशी चर्चा भडकावून दुसरीकडे भडकवण्यासाठी तुम्ही येता का टी व्हीवर? त्यात जे विषय चर्चेला नाहीत आज आम्ही सांगतोय की पोलीस मुद्दाम तपास करत नाहीत, त्यांच्यावर कोणाचं दडपण आहे का, पोलीस अप्रामाणिक आहेत का, आम्ही काही म्हणायला तयार नाहीत, तरी देखील तुम्ही अशा प्रकारची भाषा करता. आणि पानसरे काय दाभोळकरबद्दल तुम्ही काय लिहिलं आम्ही वाचलं नाही, आमच्याबद्दल काय तुम्ही लिहिता वाचत नाही, आम्ही वाचतो आम्ही सगळं, तुम्हाला काय करायचं ते करा. परंतु तुम्ही पानसरेंबद्दलचा बोलल्याबद्दल मी तुमचा निषेध करतो, कारण पानसरे काय होते महाराष्ट्राला माहिती आहे, मी फार जवळून त्यांना लहानपणापासून ओळखत होतो. आज आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो की पानसरे असं बोलल्याचे एक वाक्य दाखवा, नाही तर तुम्ही आम्हाला चॅलेंज करा की ते आम्ही बोललोय. तुमचा अख्खा महाराष्ट्र निषेध करतो आहे. हजारो वर्ष असंच देश. संजीव पुराळेकर, पानसरेंविषयी जे काही तुम्ही बोलला त्याबद्दल अख्खा महाराष्ट्र तुमचा निषेध करतो आहे. आशिष, मी फक्त तीन वाक्य बोलतो. मी जाहीरपणे त्यांनी करकरे मालेगाव पानसरे मुश्रीफा याच्यावर चर्चा ठेवावी आणि वेळ 10-10 जो काय ठरवेल त्याप्रमाणे द्यावा, आणि मग तिथे कुठच्याही कॉलेजचे आंबेडकरचे असू देत, पोदारचे असू देत, सिद्धार्थचे असू देत, विद्यार्थी बोलवा. म्हणणं काय आहे तुम्ही जे वाक्य पानसरेंच्या तोंडी टाकलेलं आहे चर्चेतून वेगळं माइलेज घेण्याचा प्रयत्न करता पुराळेकर, तुमचा निषेध करण्यात निषेधच आहे. नाही, तुमचा निषेधच आहे, निषेधच आहे. मी सुराडकर यांच्याकडे जातोय, मी माझी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर यांच्याकडे जातोय. त्यांचं म्हणणं दुर्दैवाने कसाबला फाशी. सुधाकर सुराडकर, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा सनातनचे साधक यांची नावं पुढे येत आहेत, एनआयए कडून रेड कॉर्नर नोटीस सारंग अकोलकर वरती बजावली जाते आहे, तो सनातनचा साधक आहे हे सर्वश्रुत आहे, रुद्र पाटील आहे हे सगळी नावं पुढे येत आहेत, वीरेंद्र तावडेला ताब्यात घेतलं जात आहे, अशा वेळी जयंत आठवले यांच्यापर्यंत सीबीआय का पोहोचू शकत नाही, त्यांना चौकशीसाठी ताब्यात का घेऊ शकत नाही?
मी एक गोष्ट स्पष्ट सांगू इच्छितो की पहिली गोष्ट एक लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे तीन खून आहेत त्यांनी काही समान धागे आहेत, समान भत्यार वापरलेली आहेत. तर इथे जिथे जिथे सनातन संस्थेची नावं आलेली आहेत, मग ते गोव्यातलं असो, ठाण्यातलं असो, इतर सर्व सर्वांचा एकत्रित विचार करायला पाहिजे. कारण जेव्हा आपण कट कारस्थान म्हणतो तेव्हा यात विखुरलेल्या कड्या असतात. हे तीन खून देखील या एकाच साखळीच्या कळ्या आहेत आणि इतर कळ्या पण ह्या ज्या विस्कळीत झालेल्या आहेत या सर्वांना एकत्र करून सर्वांचा तपास जो आहे तो एकत्रितपणे झाला पाहिजे. ज्या तीन एजन्सीज वेगवेगळ्या काम करतायत त्यांच्यात समन्वय राहिला पाहिजे. आणि माझं एक स्पष्ट मत आहे की तपास हा एकत्रितपणे झाला पाहिजे आणि यात सर्वच गोष्टीचा विचार केला पाहिजे की आज मानसिकता काय आहे, आपण भावनेच्या भरात जायचं का डोक्याने काम करायचं, बुद्धीचा वापर करायचा की भावनेने जायचं, हे संपूर्ण जर विचार केला आणि त्या दृष्टीने तपास केला तर मला वाटतं आजही आपल्याला यात योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल आणि चांगला तपास करून जे गुन्हेगार असतील त्यांना शिक्षा होईल असं आपल्याला करता येईल आणि कुणाही निरपराधी माणसाला विनाकारण त्रास होणार नाही याचीही ग्वाही देता येईल. अविनाश पाटील, जयंत आठवले हे अबाव द लॉ आहेत की त्यांच्यापर्यंत सीबीआयला जाता येत नाही आहे एवढं सगळं सापडल्यावर, एवढे सगळे पुरावे सापडल्यावरती, आरोपपत्र दाखल झाल्यावर? आपण पुरावर चर्चा केलेलीच नाही आहे, आरोपपत्र सीबीआयनं नावं घेतली आहेत या आरोपींची. चर्चाच करू म्हणून केस झालं कोर्टात. नाही नाही नाही, त्यांना बोलू द्या की पुराळेकर, त्यांना तुम्ही जयंत आठवलेंचं नाव काढलं की का अगतिक होता? तुम्ही मला बोलू द्या नंतर. तुम्ही का त्रागा करता? जयंत आठवलेंचं नाव काढलं की तुम्ही का त्रागा करता? त्यांच्या गुरु पुढे त्यांना बोलता येत नाही किंवा त्याच्याबद्दल बोलायला. जयंत आठवलेंचं नाव काढलं की तुम्ही का त्रागा करताय? त्यांना बोलू द्या की आम्ही दाभोळकरांच्या खुनानंतर दाभोळकरांचा ज्या ठिकाणी मृतदेह पडला होता त्याचं आयडेंटिफिकेशन करण्यापासून इथल्या तपास यंत्रणेतल्या अधिकाऱ्यांनी हलगर्जी केलेली आहे आणि त्यामध्ये असे लुफॉज ठेवले पुण्याच्या यंत्रणेकडनं पोलिसांच्या, म्हणजे तिथल्या कमिशनरांच्या मार्गदर्शनात त्या ठिकाणी प्लॅनचेड बोलून दाभोळकरांच्या आत्म्याला बोलून त्या ठिकाणी केलं काय, हे एवढं मोठी छितू तपास यंत्रणेची झाली. इथपासून ते त्यानंतर सापडलेल्या ज्या ज्या गोष्टी किंवा पुऱ्या माहिती पुढे आली ह्याच्यामध्ये एकत्रितपणे विचार करावा. दाभोळकरांचा खून कुठल्याही व्यक्तिगत याच्याने झाला नाही, ते तपास केला आहे. कुटुंबियांची चौकशी केली, कार्यकर्त्यांची चौकशी केली, अनेक संबंधित लोकांची, संस्थांची चौकशी केलेली आहे. याच्यामध्ये काही निष्पन्न झालं आहे. पहिल्यापासून तपास यंत्रणेला आम्ही सुचवत होतो ही मोडस ऑपरेंटी वेगळी आहे, खुनाच्या रुटीन तपास पद्धतीने हे करू नका, विचारांचा विरोध विचाराने करता येत नाही म्हणून हा खून झालेला आहे आणि याच पद्धतीने नंतर पानसरेंचं झालं आणि कलबुर्गींचं झालं हे आम्ही सतत सांगतो आहे. पण हे वर्ष दीड वर्षानंतर तपास यंत्रणेच्या लक्षात आलं आणि नंतर त्यांची दिशा तपासाची निश्चित झाली आणि त्यातनं हे सगळे फॅक्ट्स समोर पुढे आलेले आहेत. पण ह्यासाठी आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत अनेक लोकांशी बोललो आहे आणि समाजामध्ये देखील हा संवाद केलेला आहे. म्हणजे सीबीआयच्या चीफपासून तर सीबीआय ज्यांच्या अंडर येते त्या पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्यापासून तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपासून तर इथल्या प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांशी आम्ही यासाठी सतत संपर्क करायचा, संवाद करायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यावेळेपुरती सहानुभूती दाखवण्याच्या पलीकडे याच्यामध्ये आम्हाला हाताशी काही लागलं नाही असं मला वाटतं. म्हणून उच्च न्यायालयामध्ये जेव्हा हे पटिशन दाभोळकर पानसरे कुटुंबियांच्या पुढाकाराने केलं त्यातनं त्याच्या दबावातनं या दोन्ही तिन्ही तपास यंत्रणांच्याकडनं त्यांना रिपोर्टिंग केल्यामुळे हे काही ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत ज्या आपल्याला समता येईल. मला असं वाटतं की हे फार मोठं फेल्युअर आपल्या तपास यंत्रणांचं राहिलं आहे. पण दुसऱ्या बाजूला मला हे आशा आहे की या तपास यंत्रणांमध्ये ते क्षमता आहे, कौशल्य आहे आणि हे निश्चितपणे हे शोधून काढू शकतात फरार आरोपींना. त्याच्यासाठी राज्यकर्त्यांचं जे इच्छाशक्ती दाखवली पाहिजे ती दाखवली जात नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा आवाहन करतो आहे की सत्ताधारी मंडळींपैकी त्यांचं नेतृत्व करणाऱ्या सत्तेतल्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी देखील या पद्धतीने सेक्युलर विचार आणि डेमोक्रॅटिक विचार मानणाऱ्या लोकांचं या पद्धतीने जे शिरकाण करण्याचा प्रयत्न चालला आहे त्याच्याविषयी आपली भूमिका द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे तपासामध्ये आज फरार लोकांना पुढे आणलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा याची मागणी करतो आहे आणि हे अतिशय संयत पद्धतीने संवादातनं आम्ही चालवतो आहे, सनदशीर मार्गाने करतो आहे. आम्ही कुठेही कायदा हातात घेऊन करत नाही. दुसऱ्या बाजूला ह्या सगळ्याबद्दल सतत बुद्धिभेद करणं आणि लोकांची दिशाभूल करणं, तपास यंत्रणांची पण दिशाभूल करणं,
या सगळ्या गोष्टी या सनातन मंडळींकडनं करतात, सनातन संस्थेकडनं केलं, त्यांच्या मुखपत्रामधनं गेल्या 3 वर्षात दाभोळकरांचा खून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे गुरुवर्य जयंत आठवले यांनी काय वक्तव्य केलंय की जे माणुसकीला काळीमा फासणार आहे, या पद्धतीची अनेक गोष्टी त्यांनी छापलेल्या आहेत, नावं घेऊन छापलेल्या आहेत. त्यामुळे ही मंडळी ही माणुसकीचा विचार, धर्माचा जो खरा तो प्रेम एक प्रेम अर्पावे असं म्हणणारा विचार देखील मानणारी लोक नाही. राज्य सरकारने सनातनवर बंदी तर सोडा, सनातन प्रभात हो या आम्ही हे सगळे मागणे केलेले आहे पाक्षिकावर किंवा साप्ताहिक जे काय आहे त्याच्यावर सुद्धा बंदी आणण्याचा विचार केलेला नाही. 2009 च्या संजीव पुराळकर, मला हाच प्रश्न तुम्हाला निक्षून विचारायचा आहे, जयंत आठवलेंना सीबीआय हात का लावू शकत नाही? तुम्ही सनातन प्रभात वाचलं तर तुम्हाला उत्तर मिळेल. सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आहेत. यांनी एक वारंवार विचारतात, मी तुम्हाला एक सांगतो, मी ते वाचणार कधीच नाही. नाही वाचू नका, हे हे आज तुमचा विवेक का वाचायचं सांगतो ना, सांगतो अतिरेकी विचारसरणी मला पटत नाही. मी मध्यम मार्गी माणूस आहे, मध्यम मार्गी माणूस आहे. जे माझ्या पुढ्यात आहे तसा मी विचार करतो, उत्तर जे माझ्या पुढ्यात आहे तसा मी विचार करतो. मी कोणत्या एका विचारधारेला मानणार नाही, कारण कलबुर्गींचं यांनी नाव घेतलं कलबुर्गी प्रकरणामध्ये. कलबुर्गी हे नाव सनातन प्रभातमध्ये एकदाच फक्त आलं होतं ज्या दिवशी त्यांनी काहीतरी विधान केलं आणि त्याचा निषेध जग देशभर झाला त्यावेळेला. त्यामुळे कलबुर्गीला तिथं जोडणं दाभोळकर पानसरे एकदाच आलं होतं. एकदा आलं होतं म्हणजे काय होतं की तुमचंही नाव आलेलं आहे, माझे आलेलं आहे, त्यात काय फरक आहे? मला एवढं अशा पद्धतीने तुम्ही बोलताय की एकदाच आलं होतं म्हणून असं? अरे का, व्हॉट इज दिस? नाही कलबुर्गीचा यायलाच कशाला पाहिजे नाव काय येऊ नये? त्याने जे विधान केलं त्याचा निषेध तुम्ही कधी केलात का? तुमच्या चॅनलवर कधी चर्चा केली आहे का त्या विधानाचा? का करू का करू? प्रत्येकाला मतमत मांडण्याचा अधिकार आहे. इतर नाही मतमत मांडण्याचा, एक लक्षात घ्या. कशी मत मांडा का? नाही सनातन प्रभात यांचा आक्षेप काय तो तुम्हाला मी सांगतो की धर्माच्या नावाखाली कमंडलू त्रिशूळ गोरक्षा हे यांना मान्य आहे. माझा मूळ प्रश्नाला बघायला जेवढे का, संजीव पुराळकर जयंत आठवलेंना सीबीआय हात का लावू शकत नाही? कारण ते निरपराध आहेत, प्रश्नच नाही. का? त्यांचे साधक अडकतायत, त्यांच्या साधकांची नावं येत आहेत. तुम्ही म्हणता तरुण देशबाला पकडलं म्हणून तुम्हाला पकडलं पाहिजे, तुम्ही पत्रकार ते पत्रकार हे असं कसं? मी त्यांच्या पंथाचा नाहीये, मी त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये काम नाही कधी केलं. असं कसं बोलताय? असं कसं बोलताय? नक्षलवादी संबंधाबद्दल आम्ही संजीव पुनाळेकरांना चर्चा करायची नाहीये, संजीव पुनाळेकरांना चर्चा करायची नाही, त्यांना कुठल्याही प्रश्नाचं थेट उत्तर द्यायचं नाहीये. त्यांना फक्त वेकाडूपणा करायचा आहे, लोकांची दिशाभूल करायची आहे. आणि सर्वात आधी त्यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांना जे खोटारडे म्हटलं आहे ते विधान त्यांनी मागे घेतलं पाहिजे, पण ते मागे घेत नाही. समस्त महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांचा निषेध करतोय, मी संजीव पुनाळेकर यांचा निषेध करतोय. ज्या पद्धतीने त्यांनी पानसरेंच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान केलेलं आहे मी त्यांचा निषेध करतोय. महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. आज मी हा आजचा सवाल इथंच थांबवतोय. अशा पद्धतीनं चर्चा जर का सनातन किंवा संजीव पुराळेकर यांना करायची असेल तर अशी चर्चा होणार नाही. जे पुरोगामित्वाचा लढा देतात त्यांना खोटारडे ठरवणं असं होणार नाही. महाराष्ट्राची ती परंपरा नाही. मी आज इथंच थांबतोय, पण जाता जाता आपला प्रश्न बघा. दाभोळकर पानसरे कलबुर्गी हत्या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा होतोय का? 86% लोक म्हणतायत होय, दाभोळकर पानसरे कलबुर्गी हत्या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा होतोय. आज आपण इथंच थांबणार आहोत. पहा फक्त महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक.